हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीमधील पाच प्रकारची उदाहरणं पाहणार आहोत आणि स्पेशल पशुसंवर्धन विभागातील भरतीसाठी बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित बनवलेला हा माझा आठवा व्हिडिओ आहे याच्याचे सात व्हिडिओ सात व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि या व्हिडिओमधले सर्वच्या सर्व प्रश्न हे महापरीक्षा पोर्टलने दोन हजार अठरामध्ये घेतलेल्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये आलेलेच प्रश्न आहेत तसेच स्क्रीनवर दिसत असलेला प्रश्नपत्रिका संच याच्यामध्ये एकूण बेच बेचाळीस प्रश्नपत्रिका संचे आहेत आणि हे बेचाळीसला बेचाळीस प्रश्नपत्रिका संचे महापरिषा पोर्टलने दोन हजार अठरामध्ये घेतलेले पेपर्स आहेत जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर मी दिलेल्या मोबाईल नंबरवर माझ्याशी संपर्क करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला ढरपोचचे पुस्तक मिळून जाईल चला तर मग या व्हिडिओमधील पहिला प्रश्न पाहूयात आपण तर पहिला प्रश्न आहे योग्य आठशेर किंवा आठशे समूह निवडून शृंखला पूर्ण करा आता लयबद्ध आक्षरमालेचा प्रश्न आहे तर सर्वात आधी आपण रिकाम्या जागांसह किती आठशेरं आलेले आहेत ती मोजून घेऊयात तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अठरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा तर एकूण अठरा आठशेरे आलेली आहेत मग आपण तीन तीन अक्षरांचे सहा गट ठरवू शकतो पण ते खूप मोठं होईल त्यापेक्षा सहा सहा अक्षरांचे तीन गट ठरवूयात मग पहिले सहा अक्षरं जर आपण घेतले तर एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सुरुवातीला ए येईल e, रिकामी जागा बी बी सी रिकामी जागा त्यानंतरची सहा अक्षर घेऊ एक दोन तीन चार पाच सहा मग सुरुवातीला ए त्यानंतर परत ए बी रिकामी जागा त्यानंतर सी सी ए आता राहिलेले हे सहा अक्षर शर आक्षरं घेऊ आपण ए रिकामी जागा बी बी सी सी आता या ठिकाणी पहा ही जी रिटामी जाडा इथं ए आहे म्हणून या ठिकाणी ए येणार आहे आणि या ठिकाणीसुद्धा ए येणार आहे इथं आणि इथं बी आहे म्हणजे इथे बी येणार आहे इथं आणि इथे सी आहे म्हणून इथे सी येणार आहे मग पहिली रिटर्मी जागा आली ए दुसऱ्या रिकाम्या जागी आलं सी तिसऱ्या रिकाम्या जागी या ठिकाणी ए चौथ्या रिकाम्या जागी काय आलेलं आहे सॉरी ही नाही ही ही रिटर्मी जागा आहे तर हे येणार नाही इथं पहिली रिटर्मी जागा ए दुसरी सी तिसरी रिटर्मी जागा बी आहे आणि चौथी रिकामी जागा ही आ, ए आपण लिहिली होती ए म्हणजे त्याचं उत्तर येतं ए सी बी ए किती नंबरचं ऑप्शन आहे सी त्याचं उत्तर आहे ए सी बी ए म्हणजे पहिल्या रिकाम्या जागी ए ठेवा दुसऱ्या रिकाम्या जागी सी तिसऱ्या रिकाम्या जागी बी आणि चौथ्या रिकाम्या जागी ए मग प्रत्येक ठिकाणी पहा ए ए बी बी सी सी ए ए बी बी सी सी ए ए बी बी सी सी म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे ए सी बी ए तर खूप सोपी पद्धत आहे आपण सहा सहा अक्षरांचे डट करून एटा एक अक्षरं लिहिलेली आहेत आणि मग त्यानुसार रिकाम्या जागा भरलेल्या आहेत तर ए सी बी ए त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण मुलांच्या ओळीमध्ये जर ए हा डावीकडून दहावा आहे आणि बी हा उजवीकडून नववा आहे जर त्यांची स्थाने बदलली तर ए हा डावीकडून पंधरावा मुलगा येतो मुलगा येत आहे तर ओळीमध्ये किती मुलं आहेत आता या ठिकाणी पहा मुलांच्या ओळीमध्ये ए हा डावीकडून दहावा आहे म्हणजे या बाजूने दहावा आहे ए त्यानंतर बी हा उजवीकडून नववा आहे बी हा उजवीकडून नववा आहे आणि ए हा डावीकडून दहावा आहे मग आता या ठिकाणी पहा इथं बी हा उजवीकडून नववा आहे म्हणजेच इकडं बीच्या या साईडला किती जण असणार आहेत आठ जण असणार आहेत आता आपण ए जर बीच्या जागी लिहिला म्हणजे या ठिकाणी ए लिहिला तर याचा डावीकडून कितवा प येणार आहे क्रमांक पंधरावा मग एचा डावीकडून पंधरावा क्रमांक आहे म्हणजेच इकडं चौदा आणि एला धरलं हा तर किती झाले इथून पंधरा झाले या दिशेने आणि हे आठ पंधरा आणि आठ किती झाले तेवीस म्हणजेच त्या रांगेमध्ये इथून किती जण आहेत तेवीस जण आहेत तर खूप म्हणजे प्रश्न जरी त्यांनी फिरून विचारलेला असला तरी खूप सोपी मेथड आहे परत एकदा सांगतो मी तुम्हाला व्यवस्थित एचा डावीकडून म्हणजे या दिशेकडून दहावा क्रमांक आहे हे दहा झाले एपर्यंत बीचा उजवीकडून म्हणजे या दिशेकडून नववा क्रमांक आहे आता इथे पहा बीचा उजवीकडून नववा आहे म्हणजे या दि इकडे किती जणं असणार आहेत आठ जणं असणार आहेत आता एची जागा बदल या ठिकाणी नेला ए तर एचा या दिशेकडून पंधरावा क्रमांक झालेला आहे मग एचा या दिशेकडून पंधरावा क्रमांक झाला म्हणजे एच्या डावीकडे चौदा जण आहेत आणि एला धरलं तर ते झाले पंधरा मग इथपर्यंत पंधरा झाले एपर्यंत हे पंधरा आणि हे जे आपले आठ आले होते पंधरा आणि आठ किती झाले तेवीस म्हणजेच त्या ओळीमध्ये एकूण किती जण आहेत तेवीस जणं आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे जर तीन डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवला रविवार असेल तर तीन जानेवारी दोन हजारला कोणता वार असेल आता एक नियम आहे या ठिकाणी की जर महिना अठ्ठावीस दिवसांचा असेल तर त्या महिन्यातील कोणत्याही तारखेचा दिवस त्यानंतर लगेच आलेल्या महिन्यात शून्य दिवसांनी पुढे सरकतो जर महिना एकोणतीस दिवसांचा असेल तर त्या महिन्यातील कोणत्याही तारखेचा दिवस त्यानंतर लगेच आलेल्या महिन्यात एका दिवसाने पुढे सरकतो जर महिना तीस दिवसांचा असेल तर त्या महिन्यातील कोणत्याही तारखेचा दिवस त्यानंतर लगेच आलेल्या महिन्यात त्याच तारखेला दोन दिवसाने पुढे सरकतो आणि जर महिना एकतीस दिवसांचा असेल तर त्या महिन्यातील कोणत्याही तारखेचा दिवस त्यानंतर लगेच आलेल्या महिन्यात त्याच तारखेला तीन दिवसांनी पुढे सरकतो मग आता आपल्याला डिसेंबरमधून जानेवारीमध्ये जायचं आहे डिसेंबर हा एकतीस दिवसांचा महिना आहे मग एकतीस दिवसांचा महिना असेल तर तीन दिवस पुढे जायचं आहे आपल्याला मग तीन डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवला रविवार आहे रविवारपासून जर आपण तीन दिवस पुढे गेलो तर सोमवार मंगळवार बुधवार म्हणजेच तीन जानेवारी दोन हजार दोन हजार या दिवशी कोणवार असणार आहे बुधवार असणार आहे तर बुधवार हे आपलं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ए बीचे वडील आहे सी डीचा मुलगा आहे ई डीचा सासरा ई डीचे सासरे आहेत जर ए डीचा नवरा आहे तर ई सीचा कोण आता या ठिकाणी पहा ए हे बीचे वडील आहेत आणि इथं काय दिलं ए डीचा नवरा आहे म्हणजे ए हा पती झाला डी ही त्याची पत्नी झाली पुढे पहा ए बीचे वडील आहेत म्हणजे बी हा कोण झाला मुलगा किंवा मुलगी आणि सी डीचा मुलगा आहे म्हणजे डी ही पत्नी आहे म्हणजेच हे जे बी आणि सी आहेत हे कोण झालेत ए, ए आणि डीचे मुलं झालेले आहेत मग ते मुलं मुलगा असू शकतो किंवा मुलगी पण असू शकतात इथपर्यंत लक्षात घ्या पुढे काय दिलं आहे ई डीचे सासरे आहेत आता ए हा डीचा पती आहे आणि ई जर डीचे सासरे असतील तर ई हे एचे वडील झाले पुढे काय दिले ई सीचा कोण आता सी जो आहे हा ए आणि डीचा मुलगा किंवा मुलगी आहे आणि ई हे एचे वडील आहेत कारण ई डीचे सासरे आहेत म्हणजे पत्नीचे सासरे हे पतीचे वडील असतात म्हणजे ई हे एचे वडील आहेत मग वडिलांचे वडील हे टोन असतात आजोबा मग तेच आपल्याला विचारलेलं आहे की ई सीचा टोन आहे तर ई सीचा आजोबा आहे तीन नंबरचं उत्तर आहे तर या ठिकाणी पहा ए डीचा पती आहे मग ए पती झाला डी पत्नी झाली ए बीचे वडील आहेत म्हणजे बी हा ए आणि डीचा मुलगा किंवा मुलगी आहे सी डीचा मुलगा आहे म्हणजे सी हा डीचा मुलगा आहे म्हणजेच ए आणि डीचा मुलगा कोण झाला सी झाला ई डीचे शासरे आहेत आता या डी म्हणजे पत्नीचे शासरे ई आहेत म्हणजे ई हे एचे कोण झाले वडील झाले आणि ए सीचा कोण सी ए आणि डीचा मुलगा आहे आणि ई एचे ए वडील आहेत आणि डीचे सासरे आहेत म्हणजेच ई हे सीचे आजोबा आहेत आणि सी ईचा नातू आहे पण ई ई सीचा कोण विचारलेला आहे म्हणून उत्तर आपण आजोबा दिलेला आहे तीन नंबरचं उत्तर आहे आणि हे सर्व प्रश्न आपल्याला महापरीक्षा पोर्टलने वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले आहेत त्यानंतरचा प्रश्न पहा रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा आता आपल्याला पहिली संख्या आहे सहा त्यानंतर तेरा सत्तावीस अठ्ठेचाळीस आणि प्रश्नचिन्ह आता इथे जर आपण पाहिलं तर सहा आणि तेरामध्ये कितीचा फरक आहे सातचा तेरा आणि सत्तावीसमध्ये चौदाचा फरक आहे मग पुढे सत्तावीस आणि अठ्ठेचाळीसमध्ये एकवीसचा फरक आहे कारण सहा आणि सात तेरा तेरा आणि चौदा सत्तावीस सत्तावीस आणि एकवीस अठ्ठेचाळीस मग पुढे कितीचा फरक पाहिजे सात चौदा एकवीस म्हणजे अठ्ठावीसचा फरक पाहिजे मग अठ्ठेचाळीस आधीच अठ्ठावीस जर आपण केलं तर आठ आठ सोळाशे सहा हा चाला एक अन दोन सहा आणि सात शहात्तर उत्तर येते एक नंबरचं उत्तर आहे म्हणजेच फरक सात चौदा एकवीस आणि अठ्ठावीस असा आहे म्हणून अठ्ठेचाळीस आधीच अठ्ठावीस बरोबर शहात्तर हे आपलं उत्तर आलेलं आहे त्यानंतरचा सॉरी तर या ठिकाणी आपण बुद्धिमत्ता चाचणीमधील पाच प्रकारचे प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच